गणेशोत्सवानिमित्त कोशिश फाउंडेशनच्या वतीने माय इको फ्रेंडली बाप्पा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रविवारी सकाळी 9 वाजता शहरातील मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीमधील श्री गणेश मंदिर सभागृहात माय इको फ्रेंडली बाप्पा या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 60 ते 70 मुलांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. चला आपला बाप्पा स्वतः साकारूया, पर्यावरणाचा समतोल राखूया या संकल्पनेतून कोशिश फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी श्री गणपती मंदिर येथे आयोजित केलेल्या माय इको फ्रेंडली बाप्पा कार्यशाळेत आर्टिस्ट आणि पत्रकार नूतन पाटील यांच्या समूहातील अभिषेक सुनका, निखिल सुनका, रितू यांनी लहान मुलांना गणपती बाप्पाची मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं. गेली 2 वर्ष कोशिश फाउंडेशनच्या माध्यमातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात येत आहे. लहान मुलांना इको फ्रेंडली गणपतीचं महत्त्व कळावं, तसंच पर्यावरणपूरक गोष्टींचंही महत्त्व कळावं या उद्दिष्टाने कोशिश फाउंडेशनच्या वतीने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कोशिश फाउंडेशनचे अध्यक्ष परेश ठाकूर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुची तालोंडे, सोसायटी मित्रमंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव, उपाध्यक्ष संदीप पाटील, अमरीश मोकल, भाजप सांस्कृतिक सेल उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, युवा मोर्चाचे चिन्मय समेळ, पवन सोनी आदी उपस्थित होते. गणपती उत्सव हा आता परवापासून चालू होणार आहे आणि गणपती उत्सव हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो. गणपती हे महाराष्ट्र तमाम जनतेचं असं आराध्य दैवत आहे. तो कोणत्याही जातीचा असेल, कोणत्याही पंथाचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, सर्वजण हा गणपती गणेशोत्सव हा साजरा करत असतात. गणेश साजरा करताना काळानुरूप पर्यावरणाबद्दल पण जास्तीत जास्त जागृती ही निर्माण होत चाललेली आहे. गणपती हा सर्वांचा तारणहर्ता आणि दुःखहर्ता असा ओळखला जातो. आणि गणपती देवालासुद्धा हे बिलकुल आवडणार नाही की त्याच्यामुळे या इथं निसर्गाला त्रास व्हावा, पर्यायाने आपल्या सर्वांनाच त्रास व्हावा अशी त्याची पण इच्छा कधीच असू शकत नाही. आणि म्हणूनच या इथे गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचा सुद्धा समतोल साधता यावा या दृष्टीने म्हणून इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याबद्दलची जागरूकता ही तयार करण्यासाठी, त्याचबरोबर अनेक अंधश्रद्धा आणि काही जाती जमातींचं याच्यामध्ये असलेली दादागिरी ही संपवण्याच्या दृष्टीनेही गणपती बनवण्याची कला ही या मुलांपर्यंत पोहोचवणं आणि मुलांच्या माध्यमातून या मग गणेशोत्सवाबद्दलचं एक ममत्व हे वाढावं आणि त्याचबरोबर पर्यावरणाची जागरूकता ही सांभाळण्याचं सुद्धा एक जबाबदारी ही सर्वांपर्यंत पोचावी या दृष्टीने येथे गणपती बनवण्याचं ही कार्यशाळा ही या इथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या इथे सुमित झुंजारराव, चिन्मय समेळ आणि त्याच्या आयुष अकोला त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या इथं मेहनत घेऊन ही कार्यशाळा या यशस्वी होण्यासाठी या इथं ते मेहनत करत आहेत आणि नक्की याच्यामुळं चांगला एक संदेश हा समाजामध्ये जाईल असं मला या इथे मला विश्वास आहे. दोघे तिघे जण अभिषेक सुनका आहे, निखिल सुनका आहे, रिंकू आहे, यांच्या सहकार्य
फाउंडेशनच्या अंतर्गत माननीय आपले माजी सभागृह नेते परेशदादा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि तसेच आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कोशिश फाउंडेशन हे विविध कार्यक्रम घेत असते. दरवर्षी आपण काही ना काही नवीन उपक्रम घेत असतो. आता गेली 3 वर्ष कोविडचे गेले, म्हणजे आदल्या वर्षी आपण ही कार्यशाळा घेतल्याली. या कार्यशाळेचं उद्दिष्ट एवढंच आहे की लहान मुलांना ते जो आनंद आहे की स्वतःच्या हाताने आपला बाप्पा आपण बनवतो आहे, आम्ही बघतो की ही मुलं प्रयत्न करत आहेत. लहान इकडे 3 वर्षाचे मुलं आहेत, ते 15 वर्षाच्या वयोगटातली मुलं आहेत आणि ते स्वतः आपला बाप्पा बनवत आहेत. आणि हा बाप्पा ते बनवल्यानंतर ते स्वतः घरी नेतात आणि त्याची एवढी नीट आरासा करतात ना की त्याला ते असं वाटतं की त्यांनी स्वतः बनवलेलं आहे, तर त्याची ती व्हॅल्यू खूप वाढते. प्लस आपण ह्या शाडूच्या मातीने बनवत आहे, तर त्याच्यामुळे पर्यावरणाला जो धोका होतो तो पण टाळता येतो. आणि ह्या लहान मुलांना जर आज आपण शिकवलं की पर्यावरण किती महत्त्वाचं आहे, तर पुढच्या पिढीला पण ते जाईल की आपण पर्यावरणाचा पूर्ण समतोल राखून प्रत्येक आपला सण साजरा पाहिजे. या कार्यक्रमात परेशदादांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मय समेळ आहे, आयुष पाटील आहे आणि सोसायटी मित्र मंडळाची माझी पूर्ण टीम आहे जे आम्ही हा कार्यक्रम करतो आहे. तसंच पुढच्या रविवारी आपण फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन ते पण करतो आहे, ह्याच ठिकाणी करतो आहे. तिकडेही आपल्याला 70 ते 80 मुलांचं आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की असेच सगळ्यांच्या सहभागाने आपले कार्यक्रम चांगले होतील. शेवटी बस गणपती बाप्पा बोला.